नाव एक मतदार संघाच आमदार कामाची स्पीड जोरान लाई जे म्युनिसिपालिटी लेवल एक बरी म्युनिसिपालिटी टीम मेली आणि सगळ्यांना उमेद हा काम करपाचे आपल्या आपल्या वडाचे जसे जसे माका बोट दाखयतात तसे तसे आम्ही कामाक पुढे येल्या. युवा आयलो तो आयलो पार्टी वडली नरेंद्र आमचं मोदी प्राईम मिनिस्टर हा अख्ख्या देशांनी वडली पार्टी सगळे घुसताले भितर सगळे घुसयले आता कोरगांवकर येतलो आता भितर असे कितले जाणटीतले घेऊन दी आम्ही प्रामाणिकपणान काम केलं या मतदारसंघात कोणाचे बीजेपी आणि गेली हे सरकार झालं त्याप्रमाणे आम्ही पार्टीचे नंबरही वाढवल्यात आणि पार्टी स्ट्रॉंग केली आणि सगळ्या रितीन पार्टीची माझा विश्वास आहे की माझेर अन्याय करचे नात म्हणून आणि त्याप्रमाणे आम्ही अजूनपासून प्रामाणिकपणान तरी भितर आहोत. हे डेव्हलपमेंट म्हणते बाबू आजगांवकर ग्रास रुटातल्यान आयल्लो मनीस डेव्हलपमेंटाक कोणाची म्हाका सांगपाची गरज ना आम्ही रस्त्यार येऊन तो डेव्हलपमेंट मुखार व्हरतले आणि लोकांपर्यंत पावयतले आणि ते आम्ही केले. तसेच एम्प्लॉयमेंट बद्दल सुद्धा आम्ही चढशे सरकारचे डिपेंड्स ना आमचे प्रोजेक्ट आम्ही तयार केले हा फाल्या आमच्या लोकांक खंय नोकरी दिवपाक जाला आम्ही ती दिवू शकता त्या रितीन हो मतदारसंघ स्ट्रॉंग जाल्लो हा. ह्या मतदारसंघान सगळ्या लोकांनी आम्ही मेहनत घेतल्या आणि आमच्या मतदारसंघात आमच्या लोकांनी ठरवलं आमच्या खातीर किती जाय त्याच्या खातीर हो एअरपोर्ट आयलो त्याच्या खातीर आयुष हॉस्पिटल आयलं त्याच्या खातीर क्रिकेट स्टेडियम आयलो हे आमच्या लोकांनी तयार केलं कारण फाल्यां आमच्या भुरग्यांच्या फ्युचरा खातीर आम्ही कोणाचे डिपेंड ना. गव्हर्मेंटा भितरल्यान आमकां ज्यो नोकरी दिवपाक जाय त्यो आमी प्रयत्न करतले. आतां सुद्दां नोकरी आयल्या तेजे भितरल्यान आमी सगळे रेकॉर्ड जितलो हा तितलो पेपर ह्या सीएमा कडेन धाडलेलो आणि म्हाका तेजी गॅरंटी हा की ह्या मतदारसंघात कमी से कमी 1000 वर तरी नोकरी तो दितलो म्हणून तेजेर आमचो डोळो आहा. त्याने डिक्लेअर करचो की कितल्यो नोकरी दिल्यात त्या आणि ती एक आशा आहे म्हाका कारण हो बहुजन समाजाचो लिडर आणि तो आमकां बहुजन समाजाक सांभाळटलो आमच्या लोकांक सांभाळटलो आणि आमच्या लोकांक न्याय दितलो म्हणून हे सरकार 2.5 वरांचे रातचे न्हीज नासतना आम्ही केल्ले आणि त्यांना काम करपाची संधी दिली आणि आम्ही पक्ष मुखार हाडलोला आणि त्याच्या खातीर हांव मागता बाबू आजगांवकरांनी जे काम केलं ते प्रामाणिक काम केलं तुमचे पर्यंत पावयला खंयच्याच गोष्टीक फाटीना कारण जे मतदारसंघात आवाज उठला तो आम्ही केला. स्मशानभूमी सार्वजनिक पेडणे तालुक्यात जावचीच ना असे असलेले कोण दितलो जागो कोण किती करतलो हे तकले आम्ही काढले. मतदारसंघाक जाय ते करपा खातीर हांव पुढे सरलो आणि तेच जातले. आम्ही हर एक टायम झगडून लोकांक न्याय दिल्लो हा आणि लोकांपर्यंत आम्ही पावले ते करतो म्हणून काही एकटो येतात आणि पैसे ना पण तो पार्टी सुद्धा पैशान घेतात त्याला आम्ही किती करतलो त्याडे पैसो हा चरसाचो येस लोक आमकां सांगपी चरसाचो पैसो आहा गांजाचो पैसो आहा असं ते मोडपाक सोदता आणि तेजे भितरल्यान विकते घेवपाक पळयता. आम्ही कामाचेर फुडें येतले आणि कामाचेर नाव मेळयतले आणि कामाचेर वोट घेतले आणि कामाचेर आम्ही फुडें वयतले. माझो मतदारसंघ हो स्वाभिमानी मतदारसंघ हा कोणाचे पैशाचेर ना आणि पैसे घेऊन विकतो घेणारो आमचो मतदारसंघ न्ही आणि मतदारसंघांक आमचे सगळे कळटा केन्ना कोणाक खंयची जागा दाखोवपाक जाय ती दाखयतले ताज्या बद्दल म्हाका विश्वास आहा. ह्या लोकांनी आमकां निवडून हाडले ह्या मतदारसंघाचो आमदार केलो डेप्युटी चीफ मिनिस्टर केलो आमी प्रामाणीक काम केलां आनी तुमचे पर्यंत पावयले. फुडें हें इलेक्शन आसतलें तें आमचें एम्प्लॉयमेंटचें इलेक्शन आसतलें नोकरीचें इलेक्शन आसतलें ज्या आवय बापायन आपल्या भुरग्यांक शिकून वयर काडलो तेंचे बद्दल इलेक्शन आसतलें आणि फूल मतदारसंघ त्या बद्दल म्हाका साथ दितलो अशी आशा व्यक्त करता. बाबू आजगांवकर डेप्युटी चीफ मिनिस्टर असतील या मंत्री असतील पण माझ्या मतदारसंघाचं एक नोकर असतो सेवक असतो तुमचे काम करपाक तुमची सेवा कर. असेच आमच्या म्युनिसिपालिटीसून जी आमकां सराची साथ मेळ्ळे ते हेतून आम्ही खुबशे फुडें पावले आहात. म्युनिसिपालिटी आमची खूप म्हणजे खूप फुडें पावली आहात हे फक्त आमच्या सराक लागून झाले आहात. म्हणून हांव मागता की हे जी आमची जी डेव्हलपमेंटाची जी स्पीड हा ही अशीच जर फुडें व्हरपाक जाय जाल्यार आमकां सराची ही खूप साथ जाय आणि हे फक्त करूंक शकता हे सर बाबू आजगांवकरच.
तुमचो सगळ्यांचो सपोर्ट अशी जर कामां आमच्या वॉर्डान असो जर आमचे डेव्हलपमेंट आमच्या वॉर्डांनी जावंक जाय जाल्यार सगळ्यांचो तुमचो सगळ्यांचो साथ आमच्या सरांक असोच आसचो अश्यो आमच्या सगळ्या ग्रामस्थां कडेन मागता आनी सरांक आमी भरपूर मतांनी निवडून हाडया. अशा मार्गदर्शक जे बाबू श्री आजगांवकर आहात त्यांच्या मार्गदर्शना सकयल ही कामां आमी फुडें व्हरत आसात आनी फुडें व्हरतली बी हेतून एक कसली शंका ना. फक्त सगळ्या ग्रामस्थां कडेन मागता की आज जी परिस्थिती निर्माण झालेली आसा ती येणाऱ्या काळान ही परिस्थिती बदलया आणि बाबू आजगांवकरांक खूप भरघोस मतांनी विजय करया अशी तुमच्या सगळ्यांकडे हांव विनंती करता. कारण आज एक नाण्यांक जशी दोन बाजू असतात तरी तशीच दोन बाजूंनी आज परिस्थिती झालेली आसा. पण आमची जी एक सायड हा ती बाबूच्या वटेन पॉझिटिव्ह हा आणि ती पॉझिटिव्हिटी तशीच दवरया इतले सांगून हांव तुमच्या सगळ्यांकडे हांगासर थांबयतात आणि देव बरे कर म्हणतात.